न्याय आले के मैं ये तो चिकाजे ने करी जी मैं रात भर कुड़े जाओ जा भर जागे आनूं घरना ए न्याय आले की ए न्याय आले के मैं ये तो मैं आला का मैं वाला ये न्याय कमी होता मैं पहली गोष्ट आज चे कितना ठंडी काया कलाई सर राज बस और दूसरी गोष्ट आये ते ते समाधान निरा कहीं चलते हम करूं ना क्या करते कौन श्रीमंत बंगले उजाला है नहीं मोटा बंगला है बैठवा कैसे नहीं गए तुम्हारा जे तुमच्या प्रारब्धाचा असेल तेवढे तुम्ही नरे पखदेच्या प्रारब्धात पखदे त्यांना आनंदाने वाजवायला पाहिजे माझ्या प्रारब्धात कीर्तने मी मनापासूनच केलं पाहिजे ज्याच्या प्रारब्धात जी गोष्ट असेल ती त्यांना आनंदाने स्वीकारलीच पाहिजे तुमच्या प्रारब्धात सौभाग्याला क्लिअर कटच केला पाहिजे तुमच्या प्रारब्धात मुलाला वळण लावण्याला तुम्ही लावलंच पाहिजे 10 वर्षापूर्वी कट्टर चोर होते महाराज कट्टर चोर आता चोर सुद्धा भंगरी पायदा झाले पेट्रोल चोर टायर चोर केबल चोर टपरी फोडली गोवा चोर आणि हे सगळे चोर का झाले माहिती का महाराज 18 ते 22 ची पोरं चोऱ्या करायला का लागली महाराज तर त्यांच्या पाठीवर थाप आईची आहे आईनं सध्या ठेका पत्करलाय अजिबात नवऱ्याचं ऐकायचं नाही तिनं फक्त मुलाची बाजू घ्यायची बोरगा 10 रुपयाला बाप हाणायला लागला आलीच मती हनू नका आपल्याला काही लय नाही नाहीतरी आपल्याला कोणासाठी कमवायचं हा तिकडं कायम पेत आहे आणि वरून आई पोरलं म्हणती त्यांचं ऐकू नको त्यांना काही कळत नाही मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते दुकानही उलट तिकडं महिला मंडळ आता सरस्वतीचे दिवस आहे मी घरून निघतानाच ठरवत वाईट बोलायचं नाही पण मला कळलं नाही निघत महाराज मी खरं सांगतो तुमच्या मुलासारखा आहे आयुष्यामध्ये पाया पडून सांगतो तुम्हाला जसं वागायचं तसं वागा पण नवऱ्याची प्रतिमा कधी मुला देखत खराब करू नका भविष्यामध्ये ती बाजू पॉझिटिव्ह आहे कधी नाही नाही तो नवरा कसा आहे असं महाराज कसा आहे नवरा असं त्याची बाजू जर तुम्ही मुला देखत कमी केली तुम्हाला असं म्हणायचं का तुमचा मुलगा तुमचा शेवट करेल अरे कुत्र्याला बिस्किट आहेत काही नालायकांच्या बापांना भाकरी नाही काहींचे कुत्रे गाडी दिन त्यात कुत्र्या बरोबर हा विनोद नाही मला तुमच्या नवऱ्याची जी बाजू आहे ना ती कधी मुला देखत खरं सांग तो बिचारा कसाही जरी असला ना त्याच्यावर तुमची किंमत आहे एक वाक्य सांगतो महिलांना तुमची आई आहे ना जिवंत तोपर्यंत तुमची आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्ही तिला कधी भेटायला जा तुमची पिशवी कधी रिकामी नाही ना त्याच्यात बोरं येतील तिच्यात जांभळं येतील तिच्यात कवठे येतील तिच्यात काही येईल पण ज्या दिवशी तुमची आई गेली ना तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या पिशवी न्यायची नाही एक वाक्य सांगू आपला खिस्सा गरम आहे त्यावर हे जग आहे आपल्या मनगटात ताकद आहे तोपर्यंत हे जग आहे ज्या दिवशी आपला खिस्सा रिकाम होईल आणि शरीरातली ताकद होईल ना आपलेच आपले नाही तर बाहेरचे आपले कसे राहतील अरे आपलं कोणी नाही नाही ना
गावठी वाक्य सांगतो, भुईमुगाच्या शेंगा दाना येतोवर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. ज्या दिवशी दाना निघून गेला त्याचा मुक्काल बंबात आहे. बंबात सूल पेटवायला वापरतो, काही पाणी तापवायला बंब पेटवायचा टर्फला वापरत आहे. ही दोन दिवसाची जेवण आहे. आजच्या कीर्तनात आपलं फायनल झालंय. राग जिंका एक आणि आहे त्या परिस्थितीत राहा. आणि महिला मंडळ, मुलांच्या आणि मुलींच्या बाबतीत स्ट्रिक्टच राहिलं पाहिजे. पोरगा बाहेरून जीवन आल्यावर घरी जीव घालायचा नाही, स्ट्रिक्ट. आजपासून फायनल, संध्याकाळी 8:30 जेवणाची पिंगत बसेल. 9:45 पोरगा आला, स्वयंपाक मिळणार नाही. शेजारचे म्हणले, माणूस की नाही तुला दत्तक घे. एक वाक्य सांगतो ध्यानात ठेवा, एक दिवस तुमच्या डोक्याला तेल नसलं तरी चालेल, एक दिवस तुमच्या पायाला चप्पल नसली तरी चालेल, पण आयुष्यामध्ये फक्त तुमचे आई आयुष्यामध्ये चप्पल नसली तरी चालेल. आपली मुलं बाळ जर चांगली निघली तर आपण गल्लीनं केव्हाही वर मान काढून चालू शकतो. आणि तुमच्या घरातून सोन्याचा धरणं उद्या. तुमची मुलं बाळ जर मूर्ख निघली, आयुष्यात कोणी खात नाही. तर मुलींच्या बाबतीत आया स्ट्रिक्ट राहा. मुलगी मला आहे, मी तुमच्या मुलासारखं आहे. आठवड्यातून एकदा मुलगी हल्ली पाहिजे. हल्लीच ती म्हणाल कारण नाही, सहज का होईना. आपली मुलगी भरातून बाहेर पडताना तिच्या अंगातल्या कपड्यावर तिच्या आईची नजर फिरत नाही फिरत. अश्वदीच्या संभाजी अश्वदीच्या संभाजीच्या राज्यात जन्माला यायचं, जिजाबाईचा इतिहास वाचायचा, अहिल्याबाई होळकरांचा विषय वाचायचा, झाशीच्या राणीचा इतिहास वाचायचा, आणि आपल्या मुलीनं अर्धाले कपडे घालून हिंडायचं, याची लाज तिच्या आईला वाटत नाही. आईला लाज पाहिजे आणि याला आई जबाबदार आहे. आपल्या मुलीच्या अंगात 5,000 ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेला असावा. हे समजत नाही आपल्याला. थोबार फोडून टाकलं पाहिजे मुलीचे, मुलीचे अंग झाकूनच कपडे पाहिजे, मुलीच्या केसांची स्टाईल तपासली पाहिजे. बघा काय भांगा नेत आता. आता एक भांग इतका डेंजर आलाय महाराज. पॉप 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 त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटकाय. इकडं लसण्याचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, मधी डोंगळा आहे, डोंगळा. त्याला भांग तपासा, मुलीचे मोबाईल तपासा. 3-3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट टक्कन होतो घरात. तुमची जबाब म्हणला त्याला कुठेतरी आवर घातला. प्रेम करू नये या मताचा मी नाही, पण प्रेमाला क्वालिटी पाहिजे. प्रेम करू नये. हा पोरगा चांगला वाजवतो ना, पोरगी चांगली गाते, होऊ द्या प्रेम. क्वालिटी आहे त्याला, काय पोट भरायची अक्कल आहे. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, होऊ द्या प्रेम. पोरगी BTEC आहे, पोरगा MTEC आहे, होऊ द्या प्रेम. पोरगी CA पोरगा MCA, होऊ द्या प्रेम. हे बरे पोरगी पोरगा BTEC आहे, पोरगा MTEC आहे, होऊ द्या प्रेम. क्वालिटी आहे, पोट भरायची अक्कल आहे. पोरगी 12वीला आणि पोरग येडन प्रेम येडन प्युअर शिमडी पोरगी एकदम भंगे. शिमडी पोर तरी हे तिला काय म्हणते माहिती का, कुंपी कुंपी. दोन उडीले तो आ तिसरा नंबर आहे. मोबाईलची बिल भरभर त्याला कपडेच नाही शिवायचे, एकदम भंगरी अंडरपॅन्ट नाही. तरी ते तिला म्हणते हमी साहस पोरगी त्याला पहिल्यांदाच पाहिली भंगार पोर. तरी ते तिला म्हणते संसार
हमने तुमसे प्यार था आज भी है अठराचं कार्टन शंभरचं गाणं म्हणते म्हणजे तुझ्या आजेची तुझी प्रिय शी एकच असा हल्ला तिच्या भावानं धरून मग तो म्हणला प्यार भी कभी कभी धोका दे अरे प्रेम करायचंय का तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार पहिल्या म्हणलं उत्तर द्या पटकन हा किंवा नाही म्हणायचं सोनं चांगलं का वाईट वाईट द्या काढून माझे तरी 2-4 वर्ष निघतील त्या काढून वाईट म्हणतील घालून बोंबलं धिंड ते सोनं वाईट नाही फक्त हे सोनं वाईट नाही फक्त सोन्याचं एक वैशिष्ट्य आहे नीतीच्या डबीत ठेवा धर्माचं कुळूप लावा सोनं चांगलंच सोनं लई घातलं पाहिजे अंगावर महाराज आपला देशच सोनेरी आहे काय देश आपला Yeah.
राग आकळा ती काय काळजी करायची नाही राग आकळा देव ठेवील तसं राहा आणि पहिली गोष्ट मी वाढेल ज्ञान टिकेल ज्ञान टिकवलं तर मला अशा ठिकाणी जन्मला घाल कुठ हरिदासाची शांतामाई शांताराम निवडले सुधारलं काय याच्यातलं काहीच नको मला जन्माला घाल पण आता इथे मेन मुद्दा आलाय हरिदासाच्या आता शब्द ऐका ऐका बारीक जरा म्हणजे हरिदासाचं घर सांगतो तुमच्या माझ्या बिंबीच्या जवळ दोन्ही बाजू अट्टना बघा नीट ऐका तुमच्या माझ्या बिंबीच्या दोन्ही बाजू अट्टना बघा मध्यभागी खड्डा आहे नीट ऐका या खड्ड्याचं नाव आहे नाभी ना ए या खड्ड्याचं नाव आहे नाभी नाभी या टन भागाचं नाव आहे नाभी कमल याचं नाव आहे नेत्र कमल याचं नाव आहे मुख कमल आणि पायाचं नाव आहे चरण कमल कमल चार आहे ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून पहिला ओम शब्द बाहेर पडला ओविताला नव्या दत्तली ओंकाराची कुशी औमरेशी हे वेदाची उत्पत्ती इथून ओम आला ओम मधून तीन अक्षर आली अ उ म आका उकार मका आणि त्याच्यातून 16 कला आल्या मानेपासून वर 5 ज्ञान इंद्रिय मानेपासून खाली 5 कर्म इंद्रिय 5 + 5 = 10 आणि याच्या आतमध्ये 5 आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश 15 आणि 16 कलेचा पहिला जगात नर तयार झाला आता इथे घोटाळा आहे फक्त माळकरीन कीर्तनकारांचे डोके येईल पहा घोटाळा काय नव्या अध्यात असे कोवी आहे अर्ध नारी नटेश्वर शब्द निराय का अर्ध नारी नटेश्वर म्हणजे पुरुष आणि स्त्री एक फक्त लिंग भेद ए लिंग भेद पुन्हा त्याला एक वार करी नाही का ए महाराज मंडळी घरी गेल्यावर ज्ञानेश्वरी उचका आणि 18 अध्यात अशी ओवी आहे 9 अध्यात अर्ध नारी नटेश्वर शब्द आहे पण 18 अध्यात अशी ओवी आहे न मोडिता दोन्ही आकार न मोडिता दोन्ही आकार घडले एक शरीर ते अर्ध नारी नटेश्वर जरा साखळी लावून घ्या त्याची कशी आता 9 अध्यायामध्ये असं म्हटलंय कृष्णबाजी माता कृष्णबाजा पिता विठ्ठलबाजी माता विठ्ठलबाजा पिता आणि 13-18 अध्यायात असं म्हणलंय हे शरीरच एक आहे स्त्री आणि पुरुष फक्त लिंग भेद आहे अर्ध नारी नटेश्वर स्त्री पुरुष संगत ऐकणे स्त्री पुरुष जन्माला आला स्त्री पुरुष संघ झाला त्याच्यातले 2-3 मेखा आहे सांगू नाही पण सांगून ठेवतो बारीक आहे का स्त्री पुरुष संघ भजन्यासकट आहे का सगळे स्त्री पुरुष संघ जर समतिथीला झाला स्त्री पुरुष संघ जर समतिथीला झाला तर होणार अपत्य मुलगा असतो स्त्री पुरुष संबंध जर विषम तिथीला झाला तर होणार अपत्य मुलगी असतो आणि स्त्री पुरुष संबंध जर आशू वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडी
आणि खानदान मातीत घालणारी असते. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मी चांगला वागून माझा पोऱ्या नालायक का आला. नाही, टायमिंग होकला का क्वालिटी खराब. मग काही माणसं म्हणतील याला पुरावा आहे का, घ्या लिहून पुरावा. आधी ए पुरावा लिहून घ्या. पुलश्य नावाच्या ऋषीकडं कई काशी नावाच्या स्त्रीनं संग मागितला. ऋषीनं सांगितलं वेळ अशुभ आहे, माझ्याकडून हे घडणार नाही. तिनं सांगितलं तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. ऋषीनं सांगितलं बाई तू पापात पडू नको. त्या स्त्रीनं ऐकलं नाही. संग झाला, स्त्री इच्छा पूर्ण झाली, काम तृप्ती झाली, ती स्त्री गर्भवती राहिली. पण पुलश्य ऋषीने तिला शाप दिला, तुला होणारी संतती राक्षस असेल. तेव्हा तिघजण जन्माला आले, रावण, विभीषण आणि कुंभकर्ण. एखादा माणूस म्हणेल ही बातमी माझ्या व्हॉट्सअपला आली नाही. ते येण्यासाठी दुसरा मुद्दा. ए आदिती नावाच्या ऋषीनं सायंकाळच्या वेळेस संघ केला तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. आणि हे जर तुम्हाला पटलं नाही तर महिला मंडळ तुमच्यातलं उदाहरण. राजा जालिंदर उन्मत झाला, राजा जालिंदर उन्मत झाला, राक्षसाला मारावं हे देवाचा नियम. पण त्याची बायको होती रुंदा, ती इतकी पतिव्रता होती तर तिच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तरच तिचा नवरा मरेल, अन्यथा तिचा नवराच मरणार नाही. ती इतकी पतिव्रता होती. आणि जो हात लावायला जाईल तोही मरेल. कुणी गाठच घ्यायला तयार नाही. आणि राक्षस उन्मत झाला. पण देवाचं प्रीत असं आहे, यदा यदाय धर्मश, धर्म टिकवणं, साधूचं रक्षण करणं. म्हणून देवाने तिच्या अंगाला हात लावला. बिचारीचं पवित्र्य हरण झालं, बिचारीचं पवित्र्य हरण झालं. राजा जालिंदर मेला. पण ती पतिव्रत हे बरे, ती पतिव्रत होती. मला तिने देवाला सांगितलं, देवा सांग मला विधवा करण्यामध्ये तुला काय आनंद वाटला, सांग. मी तर काही पाप केलं नाही, कारण माझी तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. सांग मला विधवा करण्यामध्ये तुला काय आनंद वाटला. देवाने सांगितलं माझं प्रीत आहे, यदा यदा ये धर्मश. मला साधूला वाचवायचं होतं, राक्षस संपवायचा होता. मग ऐक, मी तुला वरदान देतो. तू प्रत्येकाच्या दारापुढे तुळशी म्हणून राहशील, तुझ्या पूजा केली जाईल. पण तू मला माफ कर. देवाने तिला सांगितलं तू तुळशी म्हणून राहशील. तिने सांगितलं देवा मी तुळशी म्हणून राहायला मी पतीवरत आहेच, त्याच्यामुळे मला तो शिकवण्याची गरज नाही. पण तू माझा नवरा मला मारू, माझ्या नवऱ्याला मारून मला विधवा करण्यामध्ये तू काय कमावलं. देवाने मान खाली घातली. काय बोलायचं आहे? आणि मग तिने देवाला सांगितलं देवा ऐक, तो कारण नसताना मला एका अवतारात विधवा केलाय. पण ध्यानात ठेव देवा, हाच माझा नवरा एका अवतारामध्ये तुझी बायको पडून नेईल. आणि तुला एका अवतारात बायको करीत गण गणा हिंडावं लागेल हे ध्यानात ठेव. तोच राजा रावण झाला आणि त्याने सीता पळवली. राम गण गणा करीत हिंडला अशी वेळेची संतती आहे. असं कोणी उठायचं माया पोरला पापा शिकवण, कोणी उठायचं माया पोरला कीर्तनकार करा बाबाचे पेंडे. इथं पापाच्या याडे निघलं, तुझं कोण शिकितो? आणि माया पोरला कीर्तन शिकवा, कीर्तनकाराचीच कसा कसा क्वाटरी भेटेल शिकतो. आणि माझं म्हणजे असं नाही नाही, वावडीची ओळी नवे अध्यात मुळा होणी बिची काढली, निर्वाली भूमी पेरली, ते साठी बी खोरी गेले ते काय, हे असं चालत नाही. कोणी उठायचं हे नाही चालत. अशी बोंबलं सुट्ट खाऊन पोरं नीट होत असत. कोणी उठायचं महापोरग पाखवायचं कारण नाही नाही नाही, जे पेरलं ते उगवणार, जे पेरलं ते उगवणार. आणि ज्या घरात चांगली मुलं जन्माला येतात ते घर हरिदासाचं, ते घर हरिदासाचं पवित्र, ते कुळ पावन तो देश शुद्ध बीजा पोटी फळे. कुणाचे असं कोणी उठायचं काही करत नाही. इंद्रिकेचं कीर्तन आहे मला, हे कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते काही खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला खेचीन खेचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगा बापाच्या अगोदर जाईन गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्न झालंय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पुरीने, दाद सोडलं तरी प्रेमी. आणि कान भाट फोडलं बाई. हा विनोद समजू नका, हे इंद्रिकेचं गीत आहे. हे कोणत्याही बाजूने पहा सत्तेचे. बाकी तुम्हाला मी मागाशी सांगितलंय आपलं कोणी नाही. आणि अजून 5 वर्षानं काय घडणार आहे लिहून घ्या, नाही घडलं तर मला दिसलं तिथं आणा. पण 5 वर्षानं काय घडणार आहे लिहून घ्या. ए ऐका नीट, आता 5 वर्षानं काय घडणार आहे. 5 वर्षानं घरामध्ये माणसं राहणार नाहीत. 5 गोष्टी घडणार आहेत 5 वर्षात.
मागच्या खोट्या ठरल्या का आपल्या? आता 5 वर्षाला काय घडणार आहे का? घरामध्ये माणसं राहणार नाही का? प्रत्येकाला एक मुलगा आहे, तो बाहेर आहे. एक मुलगी आहे, ती नवऱ्याच्या घरी आहे. घरात माणसं कुठे आहे? म्हातारी आई आहे. वय तिथे झालंय. आई नळावर पाण्याला गेली ना, पाण्याला गेलेली आई डोक्यावर म्हणून ती बाधीनं पाणी आणत आणि ती रस्त्याच्या कडेला माणसं विचारते रविवार कधी आहे रविवार का? विचारते माझ्या माझ्या नोकरीला लागलेल्या मुलानं मला साडी घ्यावा ही माझी अपेक्षा नाही. माझ्या मुलानं मला पैसे द्यावेत ही अपेक्षा नाही. पण एक रविवार मुलानं येऊन मला डोळे भरून पाहावं एवढीच माझी इच्छा आहे. असे 6 रविवार गेले नाही आला तो 6 रविवार गेले. कस काय येईल? 2 रविवार त्याच्या सासरीची बायपास होती, 2 रविवार त्याच्या मेवणीचं बाळात पण होतं आणि 2 रविवार धाकटी मेवणी पडून गेली, त्याला सापडायला गेले. त्यांना दूध काढणारे आईकडे पाहायला वेळ कुठे आहे? बाप आजारी पडला तर आईने डोक्यावर पाणी आणाव बरं, आणि आई जर आजारी पडली तर बापाने धोत्राचा कोपरा फाडावा आणि बायकोच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवाव्या. वेळ आली नाही, वेळ नाही घरात, आज नाही, आज घरात नाही. मुलगा माझा 5 झाला पोरग पडत त्यांना राहिलं. म्हणलं मी 5 झालो का आई? मी 5 झालो. 5 झालो का आई? मी पोरग 5 झाले तर कळलं बरोबर आई पडत आली राहील. पोराचा घाल ओढला आणि मुठभर साखर पोराच्या तोंडात घातली. पोरग म्हणलं आई मी 5 नाही झालो, मी मुंबईला खांदा कॉलनीत नोकरीला लागलोय. आमच्या आईनं संध्याकाळी पोरग्या झोपल्यावर पोराचा शर्ट काढला बरं आणि ओट्यावरच्या दगडावर शर्ट धुवायला काढला तर आईच्या डोळ्यातल्या पाण्याने शर्ट ओला झाला इतकी रडली आई. आणि आईनं मुलगा झोपल्यावर काय माणसं पुढे केला काम? स्वतःच्या कानातला दागिना आईनं मुलाच्या नवऱ्याच्या हातात दिला. एवढा मोडा, अरे ईश्वरासारखा बाप आयुष्यात कधीच रडला नव्हतं, पण बायकोच्या कानातलं मोडलं तर त्याच्या डोळ्यातल्या पाण्याने काच ओली झाली, रडला रडला तो. आणि सकाळी आई लवकर उठली, बनियन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोधडी घे. पोरग म्हणलं मुंबईला गोधडी कशा लागते? आमची आई म्हणली, आमची आई म्हणली, आमची आई म्हणली घे, थंडी वाजेल, थंडी वाजेल. खेड्यात काय असते हो? आमच्या आईनं गोधडी गुणीत घातली. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबडीचं झाड. आमची आई बाबडी खाली येऊन उभी राहिली. एसटी आली महाराज आणि एसटीतून 2-4 माणसं उतरली आणि आमची आई एसटीत चढली. आमच्या आईनं पोराच्या मांडीवर गोधडी दिली आणि पोरग खाली उतरलं, आई खाली उतरली. कंडक्टरनं बेल मारली आणि दरवाजा ओढला, एसटी चालू झाली. मुलानं एसटीची काच खाली केली आणि आपला हात बाहेर काढला. शेतातला बांध फुटावा तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली, आई रडत होती. एसटी निघून गेली, आई रडत होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे. आमची आई म्हणती माझ्या भाऊचं आहे. पोस्टमन चहा प्याला आणि हातामध्ये बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं? किरीतून पाहिजे शिवेशी चिरंजीवता दंडवत पत्रस, कारण की प्रवास सगळा झाला आहे. खुली मिळाली काय? कामाला जायला लागलं काय? सारखी तुझी आठवण येते आई? तब्येतीची काळजी घे काय? बाकी सगळं ठीक आहे काय? पगार झाल्यावर येईल काय? संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळ्यांचं राहिलं काय? तुला सगळ्यांचं राहिलं, सगळ्यांचं राहिलं काय? तुला सगळ्यांचं राहिलं आहे. मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई. आई गाडी जेवायला थांबली, गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली आहे. तो बांधून दिलेली भाकरी आई म्या सोडून पहिली ग, आई म्या सोडून पहिली. तो बांधून दिलेली भाकरी आई म्या सोडून पहिली ना, तर तू माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई? तशीच राहिली. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्र बशीत पडाव्या आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझ्याच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षर विरगळून जावीत. आणि पोस्टमनने पत्राला गडी घालून मनावर सुखे ना मुलगा मग का रडता? आईने मनावर सुखे म्हणून रडत नाही रे, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो. याला आई म्हणतात रे, याला आई म्हणतात. अरे त्या आईला आज 50% घरात भाकर नाही. आज कबूल वा हे खोट आहे का खोट आहे?
खोटे है हा टाइम पास है जे बिचारी आयुष्यात कशाचीच अपेक्षा केली नाही एक वाक्य सांगू तुम्हाला महिला म्हणजे तुमच्या पाया पडतो की तुमच्या मुलासारखा आहे आयुष्यामध्ये तुम्ही उपासक करू नका फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला मरेपर्यंत घरात माणसाची वागणूक द्या काशीचा विश्वेश्वर तुमच्या घरात येईल आणि पुरुष मंडळीनं माझ्यासमोर शपथ घेऊन टाका आज माझ्या दाढीला साबण नसला तरी चालेल माझ्या पायाला चप्पल नसली तरी चालेल पण माझे म्हातारे आईबाप माझ्याच घरात मरतील हीच देवाची पूजा आहे देव आळडून आणि ओरडून आणि बुमलं ते मेलो आम्ही महाराज आळडू आळडू अजून सपनात देव नाही आला ना मला म्हणणं सुद्धा नाही तुझं काय चाललंय वासच उलत होतो आळडू आळडू काही घेणं नसतं मला काही घेणं नसतं एक वाक्य समजा जेव्हा आईच जाते ना जेव्हा बापच जातो ना तेव्हा आपलं ममत्वच गेलेलं असतं आणि आज महाराज एक वाक्य सांगतो या खांदा कॉलनीतल्या सप्त्यात खांदे साहेब यांनी सगळ्यांनी कार्यक्रम आयोजित केला ना फक्त एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या वृद्धाश्रम बंद होईल त्या दिवशी महाराष्ट्रातली जनता सुखी होईल म्हणजे सुरळ महाराष्ट्रातली जनता शिकली याचा फायदा होईल जर वृद्धाश्रम वाढतच असतील तर आमच्या एज्युकेशन याचा उपयोग काय काय उपयोग आमचा आणि ज्यांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आहे बाप वृद्धाश्रमात आहेत यांना लाजा नाही वाटत एक वाक्य सांगू पाया पडतो तुमच्या पाया पडतो मी तुमच्या मुलासारखा आहे ज्या माणसानं स्वतःच्या आईच्या गालावर हसू ठेवलं ना आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान ठेवलं ना त्यानं जगातलं सगळं सुख कमावलं त्याला देवाची गरज नाही पुढे जाऊ समजा देवच त्याच्यामुळे पंढरपूरला आला तर त्याला काय करायची गरज देवच कशामुळे आला एवढं वाक्य सांगा हे वाक्य खोटं आहे नाही तो घडणार आहे घडलं पाच गोष्टी घडणार आहे सांगत होतो त्यातली पहिली गोष्ट सरळ बसायला आणायली बोरा शाळेत जातो तो किती नाही शेमीला आहे ना चेहरा शेमीचा आहे लगेच लक्ष देतो चेहरा इंग्लिश मिडियमला आहे ना हां लगेच चेहरा समजा इंग्लिश मिडियमचा चेहरा शेमीचा चेहरा मराठी मिडियमचा चेहरा याच्यात फरक असतो तो इंग्लिशचा चेहरा कधी फ्रेश नसतो कधी नसतो सेमीचा खणमरीत असतो मराठी मिडियमला लगेच लक्ष देतो मराठी मिडियमचे पोरं फ्रेश असतात खाऊन पिऊन सुखी नापास होती नाही अकराला भरली दीडला भात अडीचला जन्म इंग्लिश मिडियम म्हणले का कधी हसू नाही काय लोकांना झाले अडीच ते तीन वर्षाची पोरं कोणी शाळेत घेतली जातात माझं होतं इंग्लिश मिडियम काढून घेतलं मला शिमेला घातलं तर मेलं तर मी अंदाज सांगायचं असं चालायचं दप्तर लोकांचे आपल्याला कुठं झटी करते नको तिला काय करतं घाल सरळ बसायला आलेली बरं सातवीला तू आठवीला बापाच्या बायको स्टीमटी मग म्हणतात तो बापाच्या बायकोच पूजा म्हणतात मुशा बापाच्या बायको स्टीमपट्टी म्हणतात करेक्ट बापाच्या बहिणी स्टीमपट्टी म्हणतात आत्या अजून पाच वर्षानं हे शिकवावं लागेल हा विनोद नाही मला ह्याला काय माहिती आहे असा सरळ बसायला आलेली बोरं बैठे बैठे सावधान बडबडे जोरात बोलायचं फक्त तुम्ही आणि एवढे नाही बोलायचं बाकी त्यांनी बोलायचं नाही तुम्ही बोलायचं नाही बोरणमध्ये फास्ट बसायचं जोरात उत्तर द्यायचं सिंगममधलं अजय देवगांचं नाव बाजीराव करेक्टमधलं गाजलेलं गाणं जिंगची का करेक्ट देवयानीमधला गाजलेला शर्ट संग्राम करेक्ट देवयानी मधलं सगळ्यात फोकसचं वाक्य मोठ्या माणसाने तुमच्यासाठी काही पण करेक्ट ह्या दोन चार वर्षात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं लुंगी लुंगी डान्स सोडून टेवट्याव सोडून आता माझी सटकली सोडून जिंता ता करेक्ट या सहा महिन्यातला सलमान खानचा गाजलेला सिनेमा सुलतान करेक्ट गेल्या वर्षापासून गाजलेला मराठी सिनेमा सुख लय भारी दुनिया दारी टाईम बस आणि ह्या दोन चार महिन्यात दिमुळशा घातलेला सिनेमा
सैराट त्याच्यामधलं गाजलेलं गाणं बस हीच खरी राष्ट्राची देशाला विकासाच्या दृष्टीनं काम करत असताना आणि 21व्या शतकाकडे समाजाला नेत असताना अशी भरीव कार्य केली पाहिजे. येताना आईला तरास, शाळेत गुरुजीला तरास, लगीन केलं सासरवाणीला तरास, नेलं कावळ्याला तरास. बर का पुढचं उत्तर द्या बरोबर ना पटापटा. आठवीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर नाही, बरोबर ना, त्याला गरज आहे का मोबाईलची? नाही. मग त्याचा बाप मूर्ख आहे का पोरगा? करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस मूर्ख आहे, आपला बाप. करेक्ट. ए अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते बरोबर आहे, मग तिची आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात दोनच माणसं मूर्ख आहेत, आई आणि आणि आयुष्यामध्ये आपलं वाटोळं फक्त दोघांनीच केलं, आपली आई आणि हरिदासाची घरी, हरिदासाची घरी तुमच्या ध्याना सुद्धा नाही काय झालं या सुद्धा ते ऐका. मग हे कीर्तन थोरे साहेबांच्या याने योग आणि तुमच्या दर्शनाचा योग आला. लहान आली पोरं मी तुमचं तुम्हाला हा इकडे इकडे घे पटकन. दिसायचा प्रॉब्लेम आहे का? महाराष्ट्र वखार मंडळ तळोजा माताडी येते 13 जानेवारी रोजी 6 ते 8 त्यावेळेस माझ्याच कार्यक्रमाचं नियोजन आहे. मी तुमचंही तुम्हाला बोललंच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. महाराज नाही उच्च.